पंतप्रधान मोदींचा आज मुंबईमधल्या घाटकोपरमध्ये रोड शो. मुंबईमधील वाहतुकीमध्ये बदल. LBS मार्ग दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत बंद राहणार. मोदींच्या रोड शोसाठी महायुतीकडून जय्यत तयारी. लाल बहादूर शास्त्री मार्गावरून घाटकोपर स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेडिंग. रोड शोच्या मार्गावरती रस्त्याच्या दुतर्फा महायुतीतल्या पक्षांचे झेंडे. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा. दिंडोरी, नाशिक आणि धुळ्याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी एकत्रित सभा घेणार. सभेची जय्यत तयारी सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमधील पिंपळगावमध्ये यांची आज सभा. सभेच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त. नाशिकच्या पिंपळगावमध्ये मोदींची सभा. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली सभास्थळाची पाहणी. मोदींच्या सभेआधी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे 5 जण पोलिसांच्या नजर कैदेमध्ये. मोदींनी दिलेल्या आश्वासनासंदर्भात जाब विचारण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला होता. सभेच्या वेळी काही गोंधळ नको म्हणून पोलिसांकडून खबरदारी. दिंडोरीमध्ये होणाऱ्या मोदींच्या सभेमध्ये कांदा प्रश्नाकडे मोदींचं लक्ष वेधणार. भुजबळांची प्रतिक्रिया. कांदा प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यास सांगणार असल्याचं देखील भुजबळ यांची प्रतिक्रिया. मोदींच्या दौऱ्याच्या आधी शेतकऱ्यांचं नाशिकच्या लासलगावमध्ये गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून आंदोलन. कांदा निर्यात बंदी पूर्णपणे हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणमध्ये सभेची तयारी अंतिम टप्प्यामध्ये. सभेच्या अनुषंगानं कल्याण शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांचा. मुंबईमध्ये मोदींना रोड शो का करावा लागतोय? 10 वर्षांमध्ये काही काम केलं नाही का? भाजपचे माफ करा भाई जगताप यांचा भाजपला सवाल. उद्धव ठाकरे यांचा आज नाशिकचा दौरा. नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी घेणार सभा. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावरती जाहीर सभा. सभेच्या आधी 60 फुटी भव्य स्टेज उभारला. लोकांनी ठरवलंय दिल्लीमधील मुख्य इंजिन बदलायचं. लोकांनी मोदींना रस्त्यावरती आणलंय. वसईमधील सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवरती निशाणा. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारार्थ वसईच्या YMC मैदानामध्ये उद्धव ठाकरेंची सभा संपन्न. उद्धव ठाकरेंनी वसईमधील ख्रिश्चन धर्मियांचे धर्मगुरू बिशप फेलिक्स मचाडो यांची घेतली भेट. वसईच्या सभेच्या आधी घेतली भेट. इंजिना मागून इंजिन जोडतायत ते वाफेचं इंजिन, हे थापाचं इंजिन आहे. उद्धव ठाकरेंची महायुतीवरती टीका. 4 जून नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष विलीन होणार. पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर. बारामतीमधील पराभव दिसत असल्यानं EVM खराब आहे, पैसा वाटप केला जातोय असे आरोप केले जात आहेत. बावनकुळेंची नाव न घेता रोहित पवारांवरती टीका. जिरे टोप भेट म्हणून देण्यात गैर काय? यामध्ये मोदींचा काय दोष? भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैयक्तिक बैठकीमध्ये भाजपसोबत जाण्यासंदर्भात चर्चा झाली होती. उद्धव ठाकरेंनी आधी भाजप महायुतीला फसवलं आणि दुसऱ्यांदा महाविकास आघाडीलाही फसवण्याचा प्रयत्न केला. शिंदेंचा ठाकरेंवरती आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुती सरकारचे बॉस. माझा विजन कार्यक्रमामध्ये फडणवीसांचं वक्तव्य. भविष्यही नाही अस्तित्वही नाही हे अजित पवारांना समजलं, त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडून अल्पसंख्याक समाजासाठी पायघड्या. ठाकरेगड सर्वात मोठा मुस्लिम धारजिणा. माझा विजनमध्ये देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवरती टीका. निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रवादीशी संधान. राजकीयदृष्ट्या आहे आम्हाला निवडणुकीनंतरच लक्षात आलं. माझा विजनमध्ये देवेंद्र फडणवीसांचे आरोप. लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं माझा विजनमध्ये वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षामध्ये विलीन होणार नाही. जयंत पाटील यांचं ABP माझाच्या कार्यक्रमात स्पष्टीकरण. सांगलीमध्ये भाजपचा पराभव होणार जयंत पाटील यांचा दावा.
बारामतीमध्ये महाविकास आघाडीचा 100% विजय होणार, जयंत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त. राज्यातले धंदे गुजरातला जात आहेत, आदित्य ठाकरेंचा आरोप. तर आम्ही दोस्तीत धोका दिला नाही, भाजपवरती आदित्य ठाकरेंचा माझा व्हिजनमध्ये पलटवार. गुजरातला अनेक गोष्टी चांगल्या चालल्या, त्यासाठी मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय का? आदित्य ठाकरेंचा माझा व्हिजन कार्यक्रमातून मनसेला सवाल. अशोक चव्हाणांवरती आरोप झालेला आदर्श घोटाळा आणि अजित पवारांवरती आरोप झालेला सिंचन घोटाळा झाला की नाही ते भाजपनं सांगावं. माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात येणार, माझा व्हिजनमध्ये आदित्य ठाकरेंचा दावा. पाडघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी फडणवीसांची जाहीर सभा. वसईवाल्यांना वसईमध्येच निपटवून टाकू, देवेंद्र फडणवीसांचा हितेंद्र ठाकूर यांना टोला. बेडूक किती फुगला तरी तो बैल होत नसतो, तुम्ही फक्त मोदींच्या नावावरती मतं मागता, मग इथले उमेदवार फक्त बोटं वर करण्यासाठी आहेत का? फडणवीसांच्या टीकेला हितेंद्र ठाकूर यांचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटामध्ये समझोता झालाय, निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका, प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवरती टीका. रवींद्र वायकर यांचा बालेकिल्ला असलेल्या जोगेश्वरी पूर्व भागामध्ये ठाकरे गटाचं शक्ती प्रदर्शन. अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शोचंही आयोजन. मीरा रोड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा. महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराच्या निमित्तानं सभेचं आयोजन. 4 जूनच्या निकालानंतर भाजप पक्ष सत्तेमध्ये दिसणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे 35 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, दिंडोरीच्या पेठ येथील सभेमधून रोहित पवारांचा दावा. नाशिक लोकसभेची जागा आपल्यासाठी प्रतिष्ठेची, धुळ्यामधील महायुतीच्या नियोजन बैठकीमध्ये मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. वाकोल्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने. उज्ज्वल निकम आणि नीलम गोऱ्हे यांच्या सभेनंतर वाद. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसल्यानं वाद झाल्याची माहिती. बेळगावच्या चिकोडी येथे काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी, कोणाचा उमेदवार निवडून येणार यावरून घडली घटना. बीडच्या परळीमध्ये बूथ कॅप्चर करण्यात आले, अनेक पोलिंग एजंट्सना गायब करण्यात आलं, मतदारांना मारहाण झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंचा आरोप, 19 गावांमध्ये फेरमतदान घेण्याचीही केली मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर ना गाडी, एकूण संपत्ती 3 कोटी. 3 लाखांचा भरला कर, मोदींच्या जंगम मालमत्तेमध्ये 52% वाढ. निवासी भूखंड केला दान, मोदींच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1,27,00,000 रुपयांच्या मुदत ठेवी. आज पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार प्रचार. बिहार बंगाल आणि ओडिशामध्ये JP नड्डा यांच्या प्रचारसभा. काँग्रेस नेते राहुल गांधीही आज ओडिशामध्ये. बोलांगीर येथे राहुल गांधींची रॅली, तर प्रियंका गांधी रायबरेलीमध्ये राहुल गांधींसाठी करणार प्रचार. 400 पार जागा मिळाल्यानंतर मथुरेमधील कृष्ण जन्मभूमी मंदिर आणि वाराणसीमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी काशी विश्वनाथ मंदिराची उभारणी करणार आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांचं प्रचारसभेमध्ये वक्तव्य. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असेल असंही केलं वक्तव्य. हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघामधून कंगना रनौतनं दाखल केला उमेदवारी अर्ज. कंगना भाजपच्या तिकिटावरती निवडणुकीच्या रिंगणामध्ये. 7व्या टप्प्यात 1 जून रोजी मंडीमध्ये मतदान. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.